मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. डीएच थकबाकी बाबत आले मोठे अपडेट. खात्यात 1.5 ते 2 लाख रुपयांची होणार वाढ. नेमकी कशी होणार त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो आपणास विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर न असाल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खरे तर 7 वेतन आयोगाचे कर्मचारी जे दीर्घकाळापासून थकबाकीची रक्कम भरण्याची प्रतीक्षा करत आहेत, 18 महिन्याची थकबाकी डीए थकबाकी, त्यांना नोव्हेंबर महिन्यात मोठा लाभ मिळू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात कॅबिनेट सचिवांकडून विनंतीची बैठक होणार आहे, ज्यामध्ये 18 महिन्याच्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. यावरही लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. असं झाल्यास कर्मचाऱ्यांच्या खात्यात 1.5 ते 2 लाख रुपयाची वाढ होणार आहे. नोव्हेंबरमध्ये कॅबिनेट सचिवांसोबत होणाऱ्या युनियनच्या बैठकीत थकबाकीबाबत काय निर्णय होईल याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर महागाई भत्ता 38% करण्यात आला आहे. याचबरोबर 18 महिन्याच्या थकबाकीबाबतही लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा बळावली आहे. कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्याबाबत बैठकीत सहमती झाल्यास 1 जुलै 2020 ते 1 जानेवारी 2021 पर्यंतची महागाई भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाईल. मात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्तरानुसार थकबाकीची रक्कम देण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यातील एकरकमी रक्कम वाढू शकते. जर थकबाकी भरली असेल तर एकरकमी असेल किंवा ती हप्त्याच्या आधारावर दिली जाईल. सध्या यावर शंका ही कायम आहे. 18 महिन्याची थकबाकी भरण्याची मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून सातत्याने केली जात आहे. या प्रकरणी जेसीएम सचिवांनी कॅबिनेट सचिवांना पत्रही लिहिले आहे. त्यामध्ये थकबाकीबाबत वाटाघाटी करण्यासाठी वेळही मागितला होता. एकाच वेळी थकबाकी भरण्यासाठी सरकारशी वाटाघाटी करता येऊ शकतात असेही याच युनियनने मान्य केले आहे. या प्रकरणातील जेसीएमच्या राष्ट्रीय परिषदेचे शिवगोपाल मिश्रा यांच्या मते लेवल 1 कर्मचाऱ्यांना 11,880 ते 37,554 रुपये पगार दिला जाऊ शकतो. समान स्तर 13 साठी ही रक्कम 1,23,000 ते 2,15,000 रुपये असू शकते. तर स्तर 14 वेतन श्रेणीसाठी ही रक्कम 2,18,200 रुपयापर्यंत पोहोचू शकते. 2 वर्षापूर्वी 2020 मध्ये आलेल्या कोरोनामुळे जानेवारी 2020 ते 4 जानेवारी 2021 महागाई भत्ता घोटवण्यात आला होता. जून 2021 मध्ये बंदी उठवल्यानंतर सरकारने महागाई भत्त्यात 11% वाढ केली असली तरी 18 महिन्याची थकबाकी बंद करण्यात आली होती. या 6 महिन्याची थकबाकी देण्याची मागणी आता कर्मचाऱ्यांकडून होत आहे. अशा स्थितीत 18 नोव्हेंबरच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या निर्णय घेतल्यास यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात 1.5 ते 2 लाख रुपयाची वाढ होऊ शकते. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.